नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची बातमी आहे गत वर्षीच्या खरीपाच्या तुलनेत यंदा ज्यादा पेरणी। गत वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप पिकांच्या एकूण क्षेत्रात 21.2% वाढ झाली आहे। मागील वर्षी खरीप पिकांची पेरणी 570.86 लाख हेक्टर क्षेत्रावर झाली होती, तर 17 जुलै 2020 आकडेवारीनुसार यंदा 691.86 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे। वर्षाच्या सुरुवातीपासूनचा विचार केला असता भारतात साधारणपणे 308.4 मिलीमीटर पावसाची नोंद होते, परंतु यंदा 16 जुलैपर्यंतची आकडेवारी पाहिल्यास 338.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दरम्यान यंदा 691.86 लाख हेक्टर क्षेत्रावर झालेल्या खरीपाच्या पेरणीमध्ये 168.47 लाख हेक्टर जमिनीवर भात, 81.66 लाख हेक्टर जमिनीवर डाळी, 115.60 लाख हेक्टर जमिनीवर तृणधान्य, 154.95 लाख हेक्टर जमिनीवर तेलबिया, तर 113.01 लाख हेक्टर जमिनीवर कापूस आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे। बातम्यांचे अपडेट सर्वप्रथम मिळवण्यासाठी भारत अॅग्री यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील घंटा दाबायला विसरू नका।